फडणवीसांवर राजीनाम्याची भाषा बोलण्याची वेळ आली आहे. मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांना पश्चाताप. मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला. काँग्रेसचे झीशान सिद्दीकींना राष्ट्रवादी प्रवेशाचे वेध. झीशान सिद्दीकी थेट अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत. राजकीय निर्णय घेण्याची हीच वेळ. सिद्दीकींचं विधान. फक्त मोहम्मद की दुकान सुरू करून उपयोग नाही, आपल्या हृदयात सुद्धा प्रेम असावं लागतं. झीशान सिद्दीकींचा जनसन्मान यात्रेतून राहुल गांधींवर हल्लाबोल. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का. रवी लांडगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात करणार प्रवेश. मातोश्रीवर उद्या होणार पक्षप्रवेश. मराठा आरक्षणात अडसर ठरत असेल तर राजीनामा देईन किंवा संन्यासही राजकारणातून घेईन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्र शक्ती फौजदारी कायद्याला मंजुरी देण्याची विनंती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं राष्ट्रपतींना पत्र. महाराष्ट्राच्या राजकारणातील एकनाथ शिंदे कर्ण तर देवेंद्र फडणवीस अर्जुन. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेलं पहिलं आरक्षण. शरद पवार उद्धव ठाकरेंनी घालवल्याचा सदाभाऊ खोत यांचा आरोप. जगभरात आज दिसणार सुपर मून. नेहमीपेक्षा 14% मोठा आणि 30% अधिक प्रकाशमान होणार चंद्र. भारतात रात्री 11 नंतर पाहता येणार सुपर मून. मंत्री अनिल पाटील यांच्याकडून रक्षाबंधनाचा सण साजरा. जळगावच्या अमळनेरमध्ये महिलांनी अनिल पाटलांना बांधत राख्या. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लहान मुलांसोबत साजरा केला रक्षाबंधन. शाळकरी मुलांनी पंतप्रधान मोदींना बांधली आहे राखी. धारावीकरांकरता दहिसरमध्ये जकात नाक्यावरील जागेची चाचपणी. धारावीकरांना जागा देण्यास दहिसरकरांचा विरोध. मुंडे भाऊबहिणींकडून रक्षाबंधनाचा सण साजरा. पंकजा मुंडे प्रीतम मुंडेंनी बांधली आहे धनंजय मुंडेंना राखी. नारळी पौर्णिमेनिमित्तानं आज वरळीमध्ये नारळ फोडण्याची अनोखी स्पर्धा. मागील 50 वर्षांपासून स्पर्धेचं आयोजन. शिर्डीच्या साई मंदिरातही रक्षाबंधनाचा उत्साह. साईंच्या चरणी एका भाविकाकडून 35 किलोची राखी अर्पण. मंत्री दादा भुसे यांनी लाडक्या बहिणींना दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. शेकडो महिलांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेत रक्षाबंधन केलं साजरं. बोंदूबाबाला अनिसच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं. बोंदूबाबांकडून अंधश्रद्धा पसरवत नागरिकांची फसवणूक. पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाकरता कोणताही पैसे आकारले जात नाही. मंदिर व्यवस्थापकानं केला खुलासा. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर मंदिर प्रशासनाला जाग. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं सिंधुदुर्गमध्ये दुर्घटना. मालवण इथल्या सर्जेकोट समुद्रात मच्छीमारांची बोट बुडाली. गुन्हेगारासोबत जेवण केलं तर तुरुंगातच जावं लागणार. नितेश राणेंनी अनिल देशमुख आणि संजय राऊतांना डिवचलं. नागपूरच्या मनकापूरमधून 3 लाखांचं ड्रग्ज जप्त. ड्रग तस्करी प्रकरणी एका आरोपीला अटक. पुराच्या पाण्यात अडकलेल्या वृद्धाला वाचवण्यात यश. नांदेडच्या किनवट तालुक्यातील अप्पारराव पेठ इथला प्रकार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.